मित्रांनो ही समोर जी शेती दिसती तुम्हाला ही गाजर गवत असे आपल्या मराठीत म्हटलं जातं काँग्रेस पण म्हटलं जातं याची शेती केली जाती आणि इथं एक प्लॉट आहे आणि आधी इथं एक प्लॉट होता समोर लावलेले लावलेल्या आता शेतकऱ्याला इतकं नुकसान झालं त्याच्यामध्ये आधी ही तिथे ही गाजर गवताची शेती होती त्यांनी ते एक करारावर घेऊन आणि तिथं टो टोमॅटो लावले आणि टोमॅटोचे भाव उतरल्यामुळं त्या शेतकऱ्याला अक्षरशः पस्तावा आलेला आहे तर हे गाजर गावतच रजिस्ट्रेशन करावं लागतं ते कुणी उठून आणि लावू शकत नाही आहे पण अतिशय सोपी शेती आहे याला बांध घालावणी लागते हिला पाणी नाही लागत त्यानंतर इतर गोष्टीचे जसे पावडरी वगैरे ह्या मारावणे लागते एकदम ऑर्गेनिक पद्धतीनं हिची शेती केली जाते याच्यामध्ये जे दुसरं तण उगतं ते पण फार काळ टिकत नाही आणि याच्या तण मॅनेजमेंटसाठी जर तुम्ही समजा मेंढर वगैरे जरी घातले तर मेंढरं फक्त तण खातील आणि ह्या गवताला सोडून देतील कुठलेही जनावर जरी घातलं तरी तर अतिशय सोपी आहे हे प्रत्येक शेतकरी लावू शकत नाही याच्याकरता फॉर्म येतात ते भरावं लागतात ते यूकेम जातात जातासाठी परत त्याच्यानंतर ते तुमच्याकडं कन्फर्मेशन होतं अशा पद्धतीनं ते तुम्हाला करायला मिळते याची औषधी गुण फार आहे आणि करोनामध्ये व्हॅक्सिन बनली होती ते ह्याच गावतापासून त्यांनी रस काढून आणि ते बनवलेलं होतं आणि हे बघा मी माझं एक श माझं शेत आहे मी आंतर पीक म्हणून हे लावायचा फार प्रयत्न केला पण माझ्याच्याने झालेलं नाही आहे दुसरं कुठलंही तणनाशक नाशक मारलं तरी याला काही गरज नाही पडत तणनाशक नाशक मारून ना आणि इतर दुसरं नियंत्रण करण्यासाठी काहीच गरज पडत नाही याला फक्त एकच अडचण येते का याला एक <coughs> पार्थिनियम बिटल म्हणून एक बिटल असतो तो याचे सीड्स खायचा प्रयत्न करतो पण तोसुद्धा खाऊन खाऊन कंटाळून जातो त्याच्यामुळं ते एवढं काय त्याच्यावर स्पेशल पावडर मारायची गरज नाही पडत धन्यवाद